नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या जर पाहिलं असेल तर मार्केट एका नवीन हाईजवर जात आहे आणि त्याच्याबरोबर नवनवीन कंपन्यांचे आयपीओ पण येत आहेत आणि ते आयपीओ अगदी भन्नाट पद्धतीने मार्केटमध्ये चाललेत आणि प्रत्येकाला तो आयपीओची चढावड चालू आहे आणि बऱ्याच जणांना ते आयपीओ मिळत नाहीत आणि आता कुठला आयपीओ येतोय त्याच्यावर तुम्ही काय अप्लाय केला पाहिजे आणि याच्यामध्ये नक्की किती चान्सेस आहेत वरती जाण्याचं, ही सगळी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे। कारण एक स्पेशल कंपनी आता मार्केटमध्ये येते आणि हिचं नाव आहे, तुम्ही जर ऐकलं असेल तर डोम्स। ओके, तर आता ही जी कंपनी आहे ना, ऍक्च्युली डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड, तर तिचा एक आयपीओ मार्केटमध्ये येतोय आणि सध्या बऱ्याच जणांची चर्चा आहे की हा आयपीओला अप्लाय करावं का, कंपनीचं फंडामेंटल काय सांगते, नक्कीच आयपीओ वर जाईल का, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील। सगळा व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा उठवता येईल। तर मित्रांनो, कंपनीविषयी जर आपण थोडक्यात पाहायला गेलो याच्यामध्ये की कंपनीची हिस्ट्री काय आहे, तर मी थोडक्यामध्ये याला सांगेल की कंपनीची सुरुवात झाली आहे, डोम्स वॉज इस्टॅब्लिश्ड इन 2005 साली कंपनीची सुरुवात केली होती रसिकलाल रेवेशिया यांनी आणि त्यांचे बंधू रजनीने, रजनी ब्रदर्स यांनी फाउंडेड द पॅरेंट कंपनी ऑफ डोम्स आर आर ग्रुप अँड रसिकलाल वर्कड इन द पेन्सिल फॅक्टरी वे बॅक इन 1970। म्हणजे जे रसिकलाल होते ओनर, त्यांनी ऍक्च्युली आधी पेन्सिल इंडस्ट्रीमध्ये काम केलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना आयडिया मिळाली की ज्यांनी ती 2005 स्वतःची कंपनी चालू केली। गव्हर्नमेंट ऑफ गुजरात इनिशिएटेड अँड एंटरप्रेन्युअरशिप प्रोग्राम दॅट ऑफर्ड 500 फॉर पीपल स्टार्टिंग अ न्यू व्हेंचर। म्हणजे जी लोक नवीन बिझनेस सुरुवात करतील त्या काळामध्ये, म्हणजे एक 20-30 वर्षापूर्वी, त्यांना गव्हर्नमेंट दर महिन्याला 500 देणार होता अशी एक स्कीम होती, त्याच्यामुळे ते प्रोत्साहित झाले आणि त्यांनी कंपनी सुरुवात केली। दिस लीड टू बर्थ ऑफ द फर्स्ट पेन्सिल मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी ऑफ द कंपनी इन अंबरगाव। अंबरगाव म्हणजे गुजरातमधलं एक ठिकाण आहे, तिथे त्यांनी फॅक्टरी सुरू केली। गव्हर्नमेंटने थोडं इनिशिएटिव्ह दाखवलं ज्यामुळे त्यांनी त्यांचा अनुभव वापरून कंपनी चालू केली। डोम्स इज लीडिंग ब्रँडेड स्टेशनरी प्लेयर विथ 12% ऑफ डोमेस्टिक मार्केट शेअर। म्हणजे भारतामध्ये 12% मार्केट शेअर ह्या डोम्स आणि तो येणाऱ्या दिवसामध्ये वाढेल का तेही तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे याच्यामध्ये। महत्वाची गोष्ट, कंपनीज कोर प्रोडक्शन सच एज पेन्सिल मॅथमॅटिशियल इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे जे बॉक्सेस वगैरे असतात इन्स्ट्रुमेंट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी, कॉलेजसाठी, स्कूलसाठी, हे बनवायचं काम करतं याच्यामध्ये। हॅव्हिंग अ मार्केट शेअर ऑफ 29% इन मॅथमॅटिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये यांचं आहे आणि प्लस पेन्सिलमध्ये जवळपास 30%। म्हणजे एवढं सगळं याच्यामध्ये कंपनीचं मार्केट शेअर मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आता यातल्यात महत्वाची कंडिशन आपण शिकूया की ऑब्जेक्टिव्ह ऑफ आयपीओ, कंपनी आयपीओ काय आणते हे आपण इथे थोडं शिकून घेऊया। पहिली गोष्ट याच्यामध्ये, टू फायनान्स द कॉस्ट ऑफ इस्टॅब्लिशिंग अ न्यू मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी, टू एक्सपांड इट्स प्रोडक्शन। कंपनीला तिचं प्रोडक्शन वाढवायचं, मार्केट शेअर वाढवायचं, त्यासाठी जे पैसे लागतात त्यासाठी कंपनी आयपीओ घेते, म्हणजे एक चांगली गोष्ट मानली जाते की एक्सपान्शनसाठी पैसा आपला खर्च होणार आहे। त्याच्यानंतर फॉर अ वाईड रेंज ऑफ रायटिंग इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे जे लिखाण रिलेटेड आहे त्या रिलेटेड कंपनी नवीन नवीन काही जी काय R&D केली त्याच्यावर कंपनीला प्रोडक्शन चालू करायचं आहे। वॉटर कलर पेन्स, मार्कर्स अँड हायलायटर्स, की जी आजच्या काळाची गरज आहे, प्रत्येकाला लागतं, ह्या गोष्टीवर कंपनी आता मोठ्या प्रमाणात फोकस करणार आहे या नवीन युनिटमधून। टू अचीव द बेनिफिट्स ऑफ लिस्टिंग द इक्विटी शेअर्स ऑन द स्टॉक एक्सचेंज, प्लस कंपनीला आता एक लिस्टेड कंपनी व्हायचं आहे, कंपनी एक मोठा व्यवसाय करते मार्केटमध्ये यायचं आहे कंपनीला, ते पण याच्यामध्ये आयपीओ थ्रू त्यांचं अचीव होणार आहे। महत्वाची गोष्ट, द हायली फोकसिंग ऑन द R&D विच विल हेल्प टू सस्टेन अँड ग्रो इट्स बिझनेस लॉंग टर्म। म्हणजे कंपनीला याच्यामधून जो आयपीओमधून पैसा येणार आहे तो मोठ्या प्रमाणात रिसर्च अँड डेव्हलपमेंटला खर्च करायचा आहे, कारण जेवढा R&D स्ट्रॉंग होईल तेवढा कंपनीचा बिझनेस येणाऱ्या काळामध्ये वाढत राहू शकतो चांगले प्रोडक्ट असल्यामुळे। आता मित्रांनो, कंपनीचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस काय आहेत महत्वाचं, याच्यावर फोकस करा, कारण भविष्यात हेच कंपनीला रेव्हेन्यू मिळवून देणार आहेत। तर याच्यामध्ये जर पहिली गोष्ट आपण पाहायला गेलो मित्रांनो, तर प्रोडक्ट्स काय आहेत, स्कॉलेस्टिक स्टेशनरी, बरोबर आहे, ऑफिस स्टेशनरी, स्कॉलेस्टिक आर्ट मटेरियल, पेपर स्टेशनरी, किड्स अँड कॉम्बोज, ऑफिस सप्लाईज, हॉबी अँड क्राफ्ट, फाईन आर्ट प्रोडक्ट्स। म्हणजे असं जे ड्रॉइंग रिलेटेड, कॉलेज रिलेटेड किंवा जे शाळेतल्या मुलांसाठी लागतं ह्या रिलेटेड सगळं प्रोडक्शन मोस्टली कंपनी करते, की जी डिमांडिंग आहे आणि वाढत जाणारी गोष्ट आहे प्रत्येक वेळी। याच्यामध्ये पुढची गोष्ट, ग्लोबल प्रेझेन्स पण आहे कंपनीचं, म्हणजे कंपनी फक्त भारतामध्ये नाही आहे तर कुठे कुठे, US आहे, चायनामध्ये पण आहे, जापानमध्ये, जर्मनीमध्ये आणि इंडियामध्ये, अशा जवळपास 5 देशांमधून कंपनी बिझनेस करते। आणि हे जर पाहिलं तर हे कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत, कधी काळी तुम्ही पण घेतले असतील किंवा तुमच्या घरात पण याच्यापैकी एखादा प्रोडक्ट तुम्हाला सापडेल जर तुमच्यामध्ये कोण स्कूलमध्ये कॉलेजमध्ये जात असेल तर।
आता मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट शिकायची आहे की पीअर कंपॅरिझन करू आपण, म्हणजे ह्या कंपनीचे कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत हे तुम्हाला समजेल, जेणेकरून का घ्यायचा हे अजून थोडं स्ट्रॉंग होईल तुमचं मत याच्यामध्ये. एक गोष्ट इथे ऑब्झर्व करा की पीअर कॉम्पिटिटर्स नॉर्मली कोण आहेत. डोम्स इंडस्ट्री, आम्ही त्यांचा रिव्हेन्यू कॅल्क्युलेट केलेला आहे मागच्या वर्षामध्ये, तर 1395.66 कोटींचा रिव्हेन्यू आहे त्याचा. फ्लेअर रायटिंगचं जवळपास 915 कोटींच्या आसपास आहे. नवनीत एज्युकेशन 1697 कोटींचा जवळपास रिव्हेन्यू आहे त्याचा. कोकियो कॅमलिन, कॅमलिन ब्रँड सगळ्यांना माहिती आहे, त्याचा 7770 कोटींचा आहे जवळपास. आणि लिंक पेनचा 1372 कोटींचा आहे. जर पाहायला गेलं तर कॅमलिन नंतर नॉर्मली याचाच नंबर लागतोय. आणि जवळपास एक चांगली गोष्ट आहे, नवनीत नंतरनं पण ही एक चांगली कंपनी मार्केटमध्ये येते. नवनीत किंवा बाकीच्या कंपन्यांकडे प्रोडक्ट बेस मोठा आहे, परंतु ऍक्च्युली यांच्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत याच्यामध्ये यांची सेलिंग कॅपॅसिटी चांगली आणि रिव्हेन्यू चांगला जनरेट करतात, हे एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला शिकता येते. आता मित्रांनो, कंपनीच्या फंडामेंटल विषयी आपण थोडक्यात चर्चा करूया, कारण जे सगळ्यात महत्त्वाचे आत्ता आपल्याला तेच माहिती आहे. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर कंपनीची ह्यावर 2023 मार्चपर्यंतची जी काही लायबिलिटीज होत्या त्या 2844 कोटी होत्या. मागच्या वर्षी 2022 साली होत्या 2393 कोटी जवळपास. आणि त्याच्या आधी म्हणजे 2021 मार्च एंडिंगपर्यंत 2158 कोटी होत्या. आणि त्याच्या अगेन्स्ट कंपनीचा रिव्हेन्यू कसा वाढलाय, म्हणजे लायबिलिटीज नक्कीच वाढलेत मग रिव्हेन्यू वाढतोय का. तर 2021 साली होता 491 कोटी, 2022 साली 730 कोटी, आणि मार्च 2031 ला 1395 कोटी, म्हणजे जवळपास 2021 डबल झालेला आहे 2 वर्षामध्ये. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे, दाखवते की कंपनी का चांगल्या ट्रॅकवर आत्ताच्या कंडिशनला आहे. आता मित्रांनो, याच्यामध्ये 3 इयरचा कंपाऊंडेड सेल्स ग्रोथचा जर विचार करायला गेलं तर जवळपास 23%, खूप चांगली गोष्ट आहे. आणि 3 वर्षाचा कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ 38%, म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये ॲव्हरेजली पर इयर कंपनीने 38% प्रॉफिट वाढवलेला आहे. ही एक खूप चांगली गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही ह्या कंपनीचा विचार करत आहात तर. आता मित्रांनो, याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रोडक्ट्स अँड रिव्हेन्यू, म्हणजे कंपनी जे काही प्रोडक्ट बनवते तिला कुठल्या प्रोडक्टमधून किती % रिव्हेन्यू होतो ह्याच्यावर थोडी आपण इथे चर्चा करूया. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की किट्स अँड कॉम्बोज, जे किट्स बनवते कंपनी पेन पेन्सिल कलर यांची, त्याच्यामधून कंपनीला 10.5% रिव्हेन्यू येतो. पेपर स्टेशनरी, पेपर जे मटेरियल असतं त्याच्यामधून 10.5% येतोय. स्कॉलेस्टिक अँड मटेरियल, ह्याच्यामधून 24% येतोय. त्याच्यानंतरनं स्कॉलेस्टिक स्टेशनरीमधून 47%, म्हणजे काय असतं ते ड्रॉइंग मटेरियल्स असतात बघा, मॅथमॅटिकल वगैरे, अशा खूप साऱ्या व्हरायटी याच्यामध्ये येतात, जो कंपनीचा एक स्ट्रॉंग आहे, जो काही रिव्हेन्यू जनरेट करणारा भाग असा आपण इथे म्हणू शकतो. आता मित्रांनो, हे सगळं पाहिलं कंपनीचा रिव्हेन्यू बेस कशामधून येतोय, कशा प्रकारे येतोय. आता आपण याच्यामध्ये चर्चा करूया इन्व्हेस्टर्स अँड प्रोमोटर्स कोण आहेत कंपनीचे, की जे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर महत्वाचं आहे फिला. ओके, फिला एक मेन कंपनी की जी कंपनीमध्ये मोठा एक इन्व्हेस्टर आहे, ज्याच्याकडे 51% जवळपास कंपनीचे शेअर्स आहेत. त्याच्यानंतरनं संतोष रसिकलाल रावेसिया यांच्याकडे 17% होल्डिंग आहे त्याच्यामध्ये. संजय मनसुखलाल रजनी यांच्याकडे 8.63%, केतन मनसुखलाल रजनी हे भाऊभाऊ त्यांच्याकडे 8.63%, चांदनी विजय सोमय्या यांच्याकडे 4%, आणि बाकीचे इतर फॅमिली मेंबर्स यांच्याकडे जवळपास 10.5% शेअर्स आहेत. म्हणजे काय, 51% कंपनीकडे होल्ड आहेत, आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर राहिले त्यांचे सगळे फॅमिली मेंबर त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे फॅमिली एक मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये होल्ड करते, ही चांगली गोष्ट आहे आणि गरजेची गोष्ट आहे जर आपल्याला लॉंग टर्मच्या प्रॉस्पेक्टिव्हने कंपनीकडे पाहायचं असेल तर. आता मित्रांनो, हे सगळं झालं, पण आता थोडं आयपीओ विषयी चर्चा करूया. हा आयपीओ मार्केटमध्ये येतो, मग नक्की याच्यामध्ये काय काय असणार आहे. तर पहिली गोष्ट, टोटल इश्यू साईज असेल ना याची, तर ती आहे जवळपास 1,51,89,873 शेअर्स कंपनी इश्यू करते, म्हणजे जवळपास 1,200 कोटीच्या आसपास त्याचं व्हॅल्युएशन होतं. आयपीओचं व्हॅल्युएशन 1,200 कोटी आहे. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट, कंपनी सेट द प्राइस बँड फॉर इट्स पब्लिक इश्यू ॲट 750 ते 790, म्हणजे 750 ते 790 तुम्हाला बोली लावता येईल, परंतु जर तुम्हाला असं वाटतंय की ह्याला मिळवायचं आहे तर हायेस्ट प्राईस सिलेक्ट केलेलं नेहमी योग्य राहतं, मिळायची शक्यता नॉर्मल याच्यामध्ये वाढते. लॉट साईज आहे 18 शेअरची, म्हणजे तुम्ही त्याला अप्लाय करू शकता. टेंटेटिव्ह शेड्यूल काय असणार आहे बघा, आयपीओ ओपन होते 13 डिसेंबरला, तो क्लोज होईल 15 डिसेंबरला, तुम्हाला अलॉटमेंट मिळेल 18 डिसेंबरला, इनिशिएशन ऑफ रिफंड, म्हणजे जर तुम्हाला अलॉटमेंट नाही झाली तर 19 पर्यंत तुमचे रिफंड होऊन जाईल पैसे, आणि क्रेडिट ऑफ शेअर्स टू डिमॅट अकाउंट हे 19 डिसेंबरलाच येऊन जातील, आणि 20 डिसेंबरला कंपनी
मार्केटमध्ये लिस्ट होईल. आता मित्रांनो, हे झालं नॉर्मल प्रॉस्पेक्टिव्ह. आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर आमचं प्रॉस्पेक्टिव्ह काय, आम्हाला काय वाटतं ह्या कंपनीविषयी, हे तुम्हाला इथे मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. तर याच्यामध्ये बघा, इट्स अ फ्रेश बुक बिल्डिंग आय पी ओ. महत्त्वाची गोष्ट आहे, फ्रेश बुक बिल्डिंग आय पी ओ म्हणजे कंपनी जोही सगळा पैसा घेतीये तो फ्रेश इश्यू करते, म्हणजे कुठलेही स्टेक कंपनी काढून टाकत नाही. ही चांगली गोष्ट असते फ्रेश बुक बिल्डिंगमध्ये, म्हणजे नवीन पैसा घेऊन तो नवीन युनिट्समध्ये इश्यू करणार आहे. त्याच्यानंतर ना, कंपनीज लीडर इन मार्केट शेअर शोज कंपनी डिफिट्स इट्स कॉम्पिटिटर इन सेल्स अँड प्रॉफिट. जेही तुम्हाला मी कॉम्पिटिटर दाखवले होते पीअर कंपॅरिझनमध्ये, त्या सगळ्यांपैकी कंपनी 2-3 नंबरला आहे, परंतु कंपनीची जी साईज आहे त्याच्या मनाने खूप चांगला पर्सेंटमध्ये कंपनी प्रॉफिट ग्रो करते, हे इथं महत्त्वाची गोष्ट आहे. आता महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, कन्सिस्टंट प्रॉफिट ग्रोथ शोज अ ब्राईट फ्युचर फॉर द कंपनी. म्हणजे कन्सिस्टन्सी आहे, मागच्या 3-5 वर्षाचा जो रेकॉर्ड आहे त्याच्यामध्ये कंपनीची चांगली कन्सिस्टन्सी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्ट्रॉंग फायनान्शियल ऑफ कंपनी विथ स्ट्रॉंग ग्रोथ ऑफ 70% इयर ऑन इयर. म्हणजे 70% इयर ऑन इयर कंपनी तिच्या सगळ्या गोष्टींमध्ये ग्रोथ केलेली आहे, ही एक सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही लॉंग टर्मसाठी विचार करताय ना, तर एक चांगली बेट ठरू शकते. कारण सध्या ग्रे मार्केट प्रीमियमच कंपनीचं जवळपास 60% चालू आहे. म्हणजे जीही 795 त्याची प्राईज असेल त्याच्यापेक्षा आत्ता मार्केटमध्ये तो कॉस्टली आहे ग्रे मार्केटमध्ये. विचार करू शकता, आता ग्रे मार्केट हेच काही माहीत नसेल तर या कार्डवर क्लिक करा, त्याच्यामध्ये आम्ही डिटेल सांगितले की ग्रे मार्केट काय असतो, ग्रे मार्केट प्रीमियमविषयी जाणून घ्या, जेणेकरून तुम्हालाही समजेल. आणि जर तुम्ही एक लॉंग टर्म प्रॉस्पेक्टिव्हनी पाहताय तर माझ्या मते हा एक आय पी ओ एक योग्य राहणार आहे. ओके, शॉर्ट टर्म लिस्टिंग गेनवाल्यांनी थोडा विचार करा, कारण मिळायची शक्यता कमी राहते, कारण मार्केट पण आत्ता ट्रेंडिंग मध्ये आहे. त्यामुळे लॉंग टर्मचा विचार करत असाल तर ही एक चांगली कंपनी तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये ठरू शकते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाहिलं की डोम्स आयपीओ काय आहे, आणि हा सगळा आयपीओचा प्रवास कंपनी जो घेऊन येते आपल्यापर्यंत 13 डिसेंबर पासून 15 डिसेंबर पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी, तुम्हाला अजूनही कसा घ्यायचा माहित नाही, काळजी करू नका. तुम्ही एक डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुमचं डिमॅट ओपन करा. आमची टीम तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करेल हा आयपीओ कसा अप्लाय करावा, याच्यामध्ये किती लॉट घ्यावेत, किती लॉट्समध्ये तुम्ही कुठल्या अकाउंटने घ्यावं. कारण काय होतं, जेही आयपीओ चांगले ग्रे मार्केटमध्ये प्रीमियममध्ये असतात ना, ते मिळायची शक्यता कमी असते. मग आपण काही ट्रिक्स टेक्निक्स वापरू शकतो जिथे चान्सेस वाढू शकतात. आणि अशा इन डिटेल गोष्टी शिकण्यासाठी आजच आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओविषयी अभिप्राय न चुकता द्या. धन्यवाद.